नमस्कार, द ग्रेट इंडियन चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अधिक मसाबद्दल जाणून घेऊया. पर्वतात मेरू, ताऱ्यात सूर्य, पक्षात गरुड, ग्रहात चंद्र, पशुत गाय, वृक्षात पिंपळ, नद्यात गंगा आणि वर्णात ब्राह्मण, तसा हा अधिक महिना सर्व महिन्यात श्रेष्ठ आहे. अधिक म्हणजे जादा. नेहमी वर्षाचे महिने असतात 12, अर्थात हा येतो तो 13वा, म्हणजेच जादाचा म्हणजेच अधिक. या महिन्यालाच ग्रामीण भागातील लोक धोंडा महिना असे म्हणतात. आपल्या शक संवत्सराचे वर्ष हे 355 दिवसाचे असते, तर इंग्रजी कालगणनेप्रमाणेच वर्षाचे दिवस हे 365 येतात. या दोन्ही कालगणनेच्या पद्धतीतला फरक हा 10 दिवसांचा. येता प्रतिवर्षी 10 असा 3 वर्षांनी 30 दिवसांचा, म्हणजेच एका महिन्याचा फरक होतो. तो या अधिक मास रूपाने मोजला जातो. अधिक मासाच्या जन्मकथेबद्दल असेही सांगितले जाते की दर महिन्याला सूर्य हा एकेका राशीतून संक्रमण करतो. या 13व्या महिन्यात असे सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रमणाच्या या मेष आणि मीन राशीपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या 12 संक्रांती होतात, पण या 33 महिन्यांनी येणाऱ्या महिन्यात सूर्य संक्रांत नाही, म्हणूनच याला मलमास असेही म्हटले जाते. कलियुगातील वाढती दुष्कृत्ये, पापे, अनाचार, अनिती, अधर्माचरण यांनी पापाचा भार वाढत आहे. तो पापाचा भार 12 महिन्यांनी थोडा थोडा बाजूला टाकला आणि त्यातूनच हा मलमास किंवा मलिन मास निर्माण झाला, अशी ही कथा अधिक महात्म्य ग्रंथात वाचायला मिळते. या अधिक महात्म्यातच या मलमासाचा श्रीकृष्णाद्वारे होणारा स्वीकार, त्याला दिलेले पुरुषोत्तम मास हे नाव, या महिन्यात केलेले दान धर्म, पूजा अर्चा, जप तप, ध्यानाला दिलेले अधिकश्य अधिक फलम हे वरदान, या पुरुषोत्तम मासाचे व्रत जाणून घेऊया. अधिक महिन्यात 33 या संख्येला खूप महत्व आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, धोंडा मास आणि मलमास अशी ही 3 नावे आहेत. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास हे नाव कसे पडले याबद्दल एक कथा आहे. अधिक महिन्यात कोणतेही चांगले कार्य केले जात नाही, त्याला वाईट महिना म्हणून ओळखले जायचे. याचे त्या महिन्याला खूप वाईट वाटायचे, म्हणून तो विष्णूकडे गेला. विष्णूने त्याला श्रीकृष्णाकडे नेले, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, मी माझे नाव तुला देतो, म्हणून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. कृष्णाने सांगितले की हा सर्वोत्तम महिना आहे. या महिन्यात लोक जास्तीत जास्त दानधर्म करतील, त्यामुळे हा महिना पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल. अधिक महिन्यात विष्णू पूजेला महत्व आहे. दिवसातून एकदा विष्णू सहस्त्रनाम ऐकावे किंवा म्हणावे, त्यामुळे अधिक फायदा होईल असे सांगितले आहे. तसेच दान देण्याची पद्धत आहे. अप्रूप म्हणजे जाळीदार पदार्थ, अनारसे, मैसूर पाक, बत्तासे यासारखे पदार्थ दान दिले जातात. विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावे याला विष्णू आणि मुलीला लक्ष्मी असे म्हणतात, म्हणून अधिक महिन्यात विष्णुरूपी जावे याला 33 अनारसे देण्याची पद्धत आहे. या महिन्यात धोंडे सुद्धा दान करतात, दीपदान सुद्धा करतात. या महिन्यात त्यागाला खूप महत्व आहे, त्यामुळे जास्तीत जास्त दान केले जाते. अशा रीतीने आलेला हा अधिक महिना व्रतवैकल्याने सजलेला असतो. देवदर्शन, दान, पुण्य यामध्ये हा महिना कसा जातो ते सुद्धा समजत नाही. पर्वतात मेरू, ताऱ्यात सूर्य, पक्षात गरुड, ग्रहात चंद्र, पशुत गाय, वृक्षात पिंपळ, नद्यात गंगा आणि वर्णात ब्राह्मण, तसा हा अधिक महिना सर्व महिन्यात श्रेष्ठ आहे.